लॉन्गमार्च भोकरी ते रावेर तहसील कार्यालयापर्यंत या ठिकाणी आम्ही काढणार आहोत आणि या लॉन्गमार्चच्या नंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचं निवेदन दिल्यानंतर रावेरच्या रेल्वे स्टेशनवरती एका हातामध्ये तिरंगा घेऊन एका हातामध्ये संविधान घेऊन आम्ही या ठिकाणी रावेरला रेल रोको आंदोलन देखील या ठिकाणी करणार आहोत। या ठिकाणी आमची लॉन्ग मार्चच्या माध्यमातून ही मागणी आहे, रेल रोको आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे आमची मागणी आहे की भोकरी तालुक्यातील रावेर तालुक्यातील भोकरी या गावी व संपूर्ण रावेर तालुक्यामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र्य रेषेचा जो सर्वे झालेला आहे तो पूर्णपणे चुकीचा झालेला असून त्या ठिकाणी संपूर्ण जो शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार धाम गाणणारा जो वंचित घटक आहे याचा त्या ठिकाणी समावेश करण्यात आलेला नाही। पुन्हा नव्याने सर्वेक्षण करून या कष्टकरी माणसाला या ठिकाणी पिवळं कार्ड मिळालं पाहिजे, त्याचबरोबर या ठिकाणी केशरी कार्ड मिळालं पाहिजे। ज्या लोकांकडे या ठिकाणी आपलं अन्नधान्य वगैरे ज्या रेशन कार्ड धारकांना या ठिकाणी मिळत नाही, ज्यांच्याकडे या ठिकाणी आरसी नंबर देखील आहे तरी देखील त्यांना या ठिकाणी अन्नधान्य मिळत नाही, असे दलित आदिवासी ओबीसी अल्पसंख्याक भटक्या विमुक्त जाती जमातीचे लोक या लोकांना देखील या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे। त्याचबरोबर या ठिकाणी घरकुलासाठी अनेक दिवसापासून अशोकभाई अटकाळे सिद्धार्थभाई झालटे आमचे गाडे साहेब यांच्या माध्यमातून मोठे आंदोलन या तालुक्यामध्ये सुरू आहे, परंतु तरी देखील या ठिकाणी आतापर्यंत 3 लाख रुपये आणि त्याचबरोबर इतर जे योजना आहेत सरकारी त्याचा लाभ घरकुलवासियांना या ठिकाणी बेघरकुलवासियांना मिळत नाही, घरकुल देखील या ठिकाणी मिळत नाही। हा संपूर्ण जो न्याय आहे या ठिकाणी मिळवून घेण्यासाठी हे लॉन्ग मार्च आणि रेल रोको आंदोलन आम्ही या ठिकाणी करत आहोत। शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, शेतमजुरांचे प्रश्न आहे, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहे, कामगारांचे प्रश्न आहे, या ठिकाणी केळी मजदूरांचे प्रश्न आहे, केळी व्यापाऱ्यांचे प्रश्न आहे आणि त्याचबरोबर सर्व जाती धर्मियांचे या ठिकाणी हे प्रलंबित प्रश्न आहे। या प्रलंबित प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी शांत बसू देणार नाही। ही लढाई सुरू झाली।